नमस्कार मित्रांनो, प्रत्येक सरळ सेवेच्या एक्झाममध्ये एका मार्कासाठी विचारणारा टॉपिक तो म्हणजे कृषी क्षेत्रातील विविध क्रांती. चला तर आपण 22 अशा क्रांत्या बघणार आहोत. ह्या 22 क्रांत्याच्या बाहेर तुमचा एकही प्रश्न जाणार नाही. चला तर पहिली क्रांती कोणती आहे? हरित क्रांती. हरित क्रांती अन्नधान्य उत्पादन वाढ. हरित, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, लक्षात कसं ठेवायचं, हरित काय राहते? आपलं धान्य राहते, जो धान म्हणतो आपण, जो स्टार्टिंग टाईम राहते त्याच्या तेव्हा तो हिरवा राहतो, म्हणून हा हरित क्रांती अन्नधान्य. निळी क्रांती कशाच आहे? मत्स्य उत्पादन वाढ. म्हणजे ज्यावेळेस मत्स्य कुठे राहतात तर पाण्यात, तर पाणी कसं राहतो? निळा. याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवू शकता. इंद्रधनुष्य क्रांती शेती उत्पादन हा महत्त्वाचा मित्रांनो, याच्यामध्ये संशय होऊ शकतो. इंद्रधनुष्य क्रांती शेती उत्पादन. त्याच्यानंतर सुवर्ण क्रांती फलोत्पादनात वाढ, मधुमाक्षिका उत्पादनात वाढ. सुवर्ण कसा राहतो? सुवर्ण कलर राहतो जो, तर तो कसा राहतो? मधुमाक्षिकेचा जो छत्ता राहतो मित्रांनो, तो सुद्धा या कलरचा राहतो. त्याच्यानंतर धवल क्रांती, हा तुम्हाला माहिती आहे, धवल क्रांती दूध उत्पादनात वाढ. गुलाबी क्रांती बघा, गुलाबी क्रांती कशाच रिलेटेड आहे? तर झिंगी उत्पादनात वाढ, हा लक्षात ठेवू शकता तुम्ही. श्वेत क्रांती रेशीम कापूस उत्पादन, श्वेत म्हणजे शुभ्र पांढरा, तो तुम्हाला माहितीच आहे, शेती कापूस उत्पादनात वाढ. पिवळी पीतक्रांती तेलबिया उत्पादनात वाढ. त्याच्यानंतर भुरी क्रांती बघा, खत उत्पादन, तर हा कसा वाटायचा? भुरी क्रांती, भुरी म्हणजे भुराच पांढरा म्हणू शकता आपण, आणि खत कसा राहतो? युरिया खत असतो तो पांढराच असतो, DAP वगैरे असतो तो काही प्रमाणात पांढराच येत असतो, असे केमिकल्सचे असे काही खत आहेत मित्रांनो जे की पांढरे येतात, त्याच्यामुळे असं लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर लाल क्रांती बघा, शेळी मेंढी उत्पादनात वाढ, लाल क्रांती. तपकिरी क्रांती कोकोच्या उत्पादनात वाढ. त्याच्यानंतर गुलाबी पीक क्रांती, गुलाबी याच्यानंतर झाला आहे मित्रांनो, तो गुलाबी कशाचं? गुलाबी क्रांती होता फक्त, आणि इथे काय आहे? गुलाबी पीक क्रांती आहे. कोळंबी उत्पादनात वाढ आणि कांदा उत्पादनात वाढ. गुलाबी हाही लक्षात ठेवू, आपल्या तर ते पिंक कलरचा कांदा येतो मित्रांनो, म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. पिंक कलरचा आपला जो हा येतो ओनियन, हा लक्षात ठेवू शकता. कांदा उत्पादनात वाढ. अमृत क्रांती बघा, नदी जोड प्रकल्प हा खूप महत्त्वाचा मित्रांनो. अमृत क्रांती नदी जोड उत्पन्न. करडी ग्रे क्रांती लोकर खते उत्पादनात वाढ. करडी ग्रे क्रांती लोकर उत्पादनात वाढ. ब्राऊन क्रांती बघा, मसाले उत्पादनात वाढ. ब्राऊन क्रांती मसाले उत्पादन. रजत क्रांती सिल्वर अंडी उत्पादन. रजत क्रांती अंडी उत्पादन हाही खूप सारा खूप वेळा विचारलेला आहे मित्रांनो. त्यानंतर लाल क्रांती मास टोमॅटो उत्पादन. त्यानंतर राऊंड रिव्हॉल्युशन्स बटाटा उत्पादन. राऊंड गोल गोल आणि बटाटा काय तर आलू असतो, बटाटा म्हणजे, ठीक आहे, हा लक्षात लावून ठेवते राहू शकते तुमचे. त्यानंतर अन्नशृंखला क्रांती अन्नधान्य फळे भाजीपाला उत्पादनात वाढ. ठीक आहे, अन्नशृंखला क्रांती याच्यामध्ये काही अन्नधान्य फळे भाजीपाला उत्पन्नात वाढ. त्याच्यानंतर मित्रांनो आहे सदा हरित क्रांती सर्वसमावेशक कृषी उत्पादनात वाढ. सदा हरित क्रांती सर्वसमावेशक कृषी उत्पादनात वाढ. तपकिरी क्रांती काय आहे? चर्मोत्पादनात वाढ. तपकिरी क्रांती चर्मोत्पादनात वाढ. आणि शेवटच्या म्हणजे सोनेरी तंतू क्रांती ताक उत्पादनात वाढ. मित्रांनो, शेवटी तुम्ही तुमच्यासाठी स्क्रीनशॉट काढण्यासाठी पूर्ण व्हिडिओ कव्हर केलेला आहे, तर मी स्क्रीनशॉट काढून सन्यारी सेव्ह करू शकता. आणि 22 क्रांत्या तुमच्यासाठी एक्झामसाठी खूप महत्त्वाचे ठरतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडलास तर तुमच्यावर आहे लाईक करायचं की काय करायचं. धन्यवाद.